तू जगातला सर्वात चांगला प्राणी आहेस, कारण तू काळा असल्यामुळे कोणताही व्यक्ती तुला टॉर्चर करत नाही, कोणताही व्यक्ती तुला आपल्या जवळ ठेवण्याचा इच्छाही ठेवत नाही, आणि तू वातावरण निसर्गाचा आनंद घेऊ शकत आहेस, आनंद घेऊ शकत आहेस, जे आम्हाला पाहिजे होतं ते तूच एकटा भोगत आहेस। म्हणजे असं दुःख कोण व्यक्त करत आहे? मोर वगैरे। तर विचार करा की आपला दृष्टिकोन कसा असायला पाहिजे, किंवा मग आपल्याला स्वतः म्हणजे आनंदित राहायला पाहिजे। त्याच्यानंतर स्वतःची तुलना कधीही कोणत्याही व्यक्तीशी करायची नाही। स्वतःची तुलना जर तुम्ही करत जर असाल तर तुम्ही स्वतःचाच अपमान करता, ठीक आहे? स्वतःचा अपमान तुम्ही करता म्हणजे एखाद्या व्यक्तीशी कि मी चांगला व्यक्ती आहे किंवा वाईट आहे, अरे तुम्ही आहे ना, तुम्हाला माहित आहे ना, मग त्याची परिस्थिती अशी आहे, माझी परिस्थिती अशी आहे, असे जर तुम्ही विचार जर करत असाल तर तुम्ही तुमच्या स्वतःचा अपमान करता, ठीक आहे? अपमान जर करत असाल तर तुम्ही स्वतः समोर वाटू शकत नाही। याच्यामध्ये जर बघितलं आपण तर आयुष्यात आपली तुलना कोणाशीही करायची नाही, यामध्ये आपण स्वतःचा अपमान करतो। याप्रमाणे व्यक्तीची सामाजिक आर्थिक राजकीय परिस्थिती वेगवेगळी असते, बरोबर? व्यक्तीची सामाजिक आर्थिक राजकीय परिस्थिती वेगवेगळी असेल। 5 मिनिटं फक्त 5 किंवा 10 मिनिटं एकदा काय करत जोरा जोरात टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवण्यामध्ये येणार, ठीक आहे? सायंटिफिक रिझन आहे, ठीक आहे? आपण जर उत्साहित जर नसलो, एखाद्या ठिकाणी जर आपला मन जर नसल लागेल तर टाळ्या वाजवायच्या, टाळ्या वाजवल्याने आणखी वेगळी एनर्जी घ्या, आणि काय वेगळी एनर्जी, 1, 2, 3। आता आपल्याला वेगळं वाटते, आता वाटते काहीतरी चेंज वाटते की नाही? जर आपण डिस्टर्ब झालो तर टाळ्या वाजवायच्या, काहीतरी करत राहायचा, म्हणजे माइंड डिस्ट्रॅक्ट करायचा। आता फक्त 10 मिनिटं घेईन मी, एवढा वेळ घेतलो, सॉरी मी, ठीक आहे? पण आताही थोडाच वेळ राहिलेला आहे। आता आखरी टप्प्यावर आहोत आपण, आखरी टप्पा खतम झाला की मग तुम्ही मला सुटका आणि माझ्याकडून तुम्हाला सुटका अशी होईल, ठीक आहे? पण विचार कावड्यासारखे ठेवायचे नाही। कावडा ज्यावेळी मोराला भेटला, मोराच्या नंतर जे काही कावड्यामध्ये बदल झाले तसा बदल तुमच्यात व्हायला पाहिजे, ठीक आहे? चंद्राचा डाग बनायचा नाही, ठीक आहे? चंद्राच्या डागासारखा विचार करायचा नाही। कावडा आणि मोर, आता जर ऐकला असाल, प्रामाणिकपणे ऐकलं जर असाल तर कावडा आणि मोर याच्यामध्ये जे काही डिस्कशन झालेलं आहे तो डिस्कशन लक्षात ठेवायचा। त्याच्यानंतर जर बघा आपण शेवटचा पॉईंट राहिलेला आहे 2-3, याच्यावर स्वतःची तुलना करायची नाही। स्वतःची तुलना याप्रमाणे, व्यक्ती जो काही असतो सामाजिक आर्थिक राजकीय याची परिस्थिती वेगवेगळी असते। कोणाच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम चाललेले असतील म्हणून तो चांगला वागत नाहीये, बरोबर? कोणाजवळ पैसे नसतील म्हणून तो चांगले कपडे घालत नाहीये, आणि कपडे चांगले घालत नाहीये म्हणून त्याची परिस्थिती वेगळी आहे। एका मला नाव आठवत नाही, पण युएसएची जसं राहती, युएसएची म्हणजे जे राहतात ना सिक्युरिटी, त्या सिक्युरिटी मधली एक स्त्री, तिने म्हटलेलं आहे की माझे कपडे चांगले असायला पाहिजेत, मी चांगला असायला पाहिजे, मी सुटपुट मध्ये असायला पाहिजे, हे महत्वाचं नाहीये। मी खराब कपडे घालतो, कसेही घालतो, ते मला चांगले आहे, पण मी जर चांगले जर कपडे घातले, कपड्यावर जर पैसे जर व्यस्त जर केले, त्याच्यावर जर वेस्ट केले तर काय होईल? माझ्याही मागे जगणारे आहेत ना, मी ज्याला जगवतो ते सुद्धा मरतील ना, बरोबर? म्हणजे मी जेवढे पैसे आपल्या स्वतःवर खर्च करतो, कपड्यावर खर्च करतो, त्याच्यापेक्षा मी त्याच्या शिक्षणावर करतो। अशा प्रकारे विचार ठेवायचे, तर स्वतःची बदल किंवा मग स्वतःच्या तुलना करायची नाही। आपणही प्रकृतीने निर्माण केलं, आपण प्रकृतीने निर्माण केलेल्या जगातील आपण प्रकृतीने निर्माण केलेला जगातील असा एकमेव प्राणी आहे। प्रत्येक व्यक्ती युनिक आहे, जसा आपला डीएनए वेगळा आहे, रक्तातील डीएनए, ओके? रक्तातील डीएनए कोणत्याही व्यक्तीचा डीएनए, तुमची आई असेल, बाबा असेल, कोणीही असेल, त्याचा डीएनए तुमचा डीएनए वेगळाच भेटेल तुम्हाला। तुमच्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या डीएनए मुळे एखादा व्यक्ती तयार करता येतो। जर केस जरी तुमचा असेल सापडलेला, तर त्या केसामुळे तो व्यक्ती कसा दिसत होता हे सुद्धा बघता येते। प्रत्येक व्यक्तीचा डीएनए हा वेगवेगळा असतो। त्याच्यामध्ये तर मग बघा की आपल्याला सजीवांच्या आयुष्यात खूप अडचणी येतात। आपणही सजीव जाऊ, आपल्याही आयुष्यात अडचणी येतात, ठीक आहे? सजीवांचे आयुष्य आहे। आता यार तुम्ही म्हणजे हे तोंड वाकडे करा नको, किंवा मग जो काही उत्साह असतो चेहऱ्यावरचा जसा आधी होता, सुरुवातीला होता, तसंच उत्साह ठेवा। म्हणजे मलाही सांगताना चांगलं वाटेल, ठीक आहे? मलाही सांगताना चांगलं वाटेल, नाही तर मग तुमचे चेहरे बघून माझ्याही जो काही एनर्जी आहे ती एनर्जी कमतरता होईल, ठीक आहे? म्हणून तुम्ही थोडं चांगलं राहा। अरे राहिलेले किती मिनिट आहेत? 10 ते 15 मिनिट आहेत, ठीक आहे? तर त्याच्यामध्ये बघा, प्रकृतीने जसं आपल्याला निर्माण केलेलं आहे तसं आपण आहोत, पण आपण एक युनिक पीस आहोत आणि ब्रँडही आहोत, ठीक आहे? ब्रँड केव्हा असू, जर तुम्ही स्वतःमध्ये जर काहीतरी चेंजेस करत असाल, स्वतःमध्ये बदल जर करत असाल तर तुम्ही ब्रँड आहात, ओके? नाहीतर तुम्ही एक युनिक म्हणूनच राहा। पण तुम्हाला युनिक राहायचं आहे की युनिक असूनही ब्रँड बनायचं आहे हे तुमच्यावर निर्भर करतो।
तुम्ही ज्याप्रमाणे विचार कराल ज्याप्रमाणे राहत त्याप्रमाणे तुम्ही युनिक तर राहताच पण ब्रँड बनायचं आहे की काय बनायचं आहे ते तुम्ही तुमचं बघा मग सजीवांच्या आयुष्यात खूप अडचणी येतात आपणही सजीव आता अडचण तुमच्यामध्ये आलेली आहे प्रसंग झालेली आहे तुमची अरे यार मी आलो तो सही पण माझी आता सुटका होत नाही आहे बरोबर असं तुम्हाला प्रत्येकाला वाटत आहे मी आलो तो सही मी काम सोडून आलेलो आहे आता घरी गेल्याच्या नंतर आणखी मला ओरडतील हे झालेली तुमची फसगत पण अडचणी प्रत्येकाच्या जीवनात येतातच मग प्रत्येकाच्या जीवनात अडचणी येतात तर त्याला तोंड कसा द्यायचा म्हणजे परिस्थितीशी जुडवून घेणे बरोबर आजाला परिस्थितीनुसार बदल करणे आली मॅच्युरिटी त्याच्यामध्ये आली की नाही आणि दुसऱ्यांच्या ऐकणे बोलणे ऐकणे ठीक आहे त्याच्यानंतर सजीवाने इतिहासामधून शिकावे ठीक आहे सजीव जर असेल आपला जर इतिहास आपल्याला जर माहित असेल आता पृथ्वीराज चव्हाणांनी काय केलं चुका केल्या तीन तीन चुका करून हा जो काही भारत देश आहे भारत देश आपला मुघलांच्या हातामध्ये दिला ओके तर त्यांनी जर त्याला जर पटका म्हणजे फटाळून लावलं असतं फेटाळून लावलं असतं की तू हारलेला आहेस आणि तू माझ्या भूमीवर राहायचं नाही त्याचवेळी जर त्याला बजावून सांगितलं नसतं तर आपण आज एवढे दिवस जे काही मुघलांच्या याच्यामध्ये राहिलेलो तेवढे दिवस राहिलोच नसतो ठीक आहे तर काय करायचं आहे प्रत्येक वेळी चांगल्या प्रकारे चांगला निर्णय आणि निर्णय कसा घ्यायला पाहिजे तर चांगला आता पृथ्वीराज चव्हाणांनी जी काही परिस्थिती होती परिस्थितीला सोडून स्वाभिमानाऐवजी त्यांनी अभिमानावर फोकस केला आणि ते गमावून बसले ठीक आहे त्याच्यानंतर मी त्यांच्यावर टीका करत नाहीये ओके आता हा जो मेसेज आहे सोशल मीडियावर जाईल पण आपण टीका करत नाही तर इतिहासामधून शिकायचं काय आणि घ्यायचं काय ते सांगत आहे मी भावना दुखावल्या असतील तर सॉरी ठीक आहे त्याच्यानंतर बघा सजीवाने इतिहासामधून शिकायचे सजीवाने इतिहासामधून शिकावे आणि वर्तमानात उद्याची या काय म्हणत आहे लक्ष द्या ओळींकडे लक्ष द्या शब्दांकडे लक्ष द्या सजीवाने इतिहासामधून शिकावे आणि वर्तमानात उद्याच्या इतिहासाची अनुभवाने उद्याच्या इतिहासाची किंवा वर्तमानात म्हणजे सध्या वर्तमानात उद्याच्या इतिहासाची म्हणजे आज 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 तुम्ही जे काही पाणी लिहाल ते उद्यासाठी काय होतील पास्ट होतील भूत होतील होतील काय भूतकाळ होईल की नाही तो तर उद्याच्या इतिहासासाठी असे काही लिहून ठेवा आणि आपल्या अनुभवाने लिहून ठेवा मग याच्यासाठी तुम्हाला स्वतः एक डायरी तयार करायला पाहिजे डायरी तयार करायला पाहिजे की मी आजीवनामध्ये काय केलेलं आहे आज सकाळपासून तर सायंकाळपर्यंत जे काही काम केलेलं आहे ते काम मी माझ्या ध्येयाला पुरतं म्हणजे ध्येयाला मिळवण्यासाठी काम केलेलं आहे की ध्येयाला न मिळवण्यासाठी काम केलेलं आहे मग मी माझ्या ध्येयापासून विचलित तर नाही होत आहे हे काय करायचं विचार करायचा प्रत्येक दिवशी स्वतःला झोपण्याआधी विचार झोपण्याआधी असं प्रश्न विचारायचा की मी जे काही काम केलेलं आहे ते काम मी आज मला जे काही मिळवायचं आहे त्याच्यासाठी हा सुसंगत आहे का मग नाहीये मग चुकी कुठे झाली चुकी जर झालेली असेल तर ती चुकी लिहून ठेवा आपल्या नोटबुकवर माझी चुकी या ठिकाणी झालेली आहे चुकी जर इथं झालेली असेल तर पुन्हा म्हणजे आज वर्तमान झाला उद्या ज्यावेळी उद्या जा तर उद्यासाठी तो काय होईल तुमचा इतिहास होईल मग तुम्ही तो पान पलटून बघा एखाद्या दिवशी जर वाचाल आणि डायरी लिहिणे म्हणजे एखाद्या दिवशी आपली डायरी वाचणे मोठे मोठे लोकही सुद्धा असेच करतात त्यांनी केलेल्या चुका ते आपल्या चुकांमधून शिकतात आपले जे काही विद्वान मी याच्या आधी म्हटलेलं आहे ना की जे शिकलेले नाही आहेत ग्रॅज्युएशन नाही आहेत तरी ते जग चालवत आहेत बरोबर जगाला काही जर गती देत आहेत तर कशामुळे तर ते सुद्धा डायरी लिहितात त्याच्या चुका ते लिहितात आणि पुन्हा येणाऱ्या जे काही त्यांचा भविष्य असेल त्या भविष्यामध्ये त्या चुका करत नाही तर आपल्याला चुकांमधून शिकायचं आहे लक्षात म्हणजे आपण लक्षात ठेवायचं आहे की आपण एक युनिक ब्रँड आहे मग आय एम द बेस्ट प्रत्येक दररोज सांगायचं आय एम द बेस्ट आणि एकाची जर एखादी जर परिस्थिती जर आली तुम्ही जर थ्री इडियट्स जर